व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबांच्या दैनंदिन तिन्ही आरतीसाठी वस्त्र चढविण्याकरिता प्रत्येक गुरुवारची काकड आरतीचे व प्रत्येक रविवारची मध्यान्ह आरतीचे राखीव ठेवलेले स्लॉट रद्द करून आता भाविकांकरिता सोडत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय तदर्थ समितीने घेतला असून भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केलंय। देशभरातून तसेच जगभरातून बाबांचे करोडो भक्त आहेत। प्रत्येक भक्ताला रीती परंपरेनुसार असं वाटत असतं की बाबांच्या अंगावर जे आरतीच्या वेळी जे तीन आरती असतात म्हणजे सकाळची काकड आरती, दुपारची मध्यान्ह आरती आणि संध्याकाळची धूप आरतीच्या वेळेस जे वस्त्र चढवले जातात ते वस्त्र आपण द्यावे की आपण दिलेलं वस्त्र चढवलं जावं असं प्रत्येक भक्तांची इच्छा असते। महिन्याभरात आम्हाला कधी कधी 1000 वस्त्रांची देणगी काउंटरवर येते की आमचं वस्त्र चढवा, परंतु महिन्याभरात 3 म्हणजे टोटल 90 स्लॉट असतात आणि 10 आपण रिझर्व ठेवलेले असतात। तर यासाठी 2016 लकी ड्रॉ सिस्टीमची एक ही सिस्टीम आम्ही सेट केली होती, परंतु त्याच्यामध्ये 2017 तत्कालीन व्यवस्थापन समितीने असा निर्णय घेतला होता की रविवारी आणि गुरुवारी एक एक स्लॉट हा व्यवस्थापन समितीसाठी राखून ठेवावा आणि त्या काळात व्यवस्थापन समितीने दिलेले वस्त्र त्यावर चढवावे, वस्त्र बाबांच्या तिथे चढवावे। परंतु आत्ताची जी ॲडव्होकेट समिती आहे त्या ॲडव्होकेट समितीच्या त्या आदरणीय प्रिन्सिपल जिल्हा मुख्य न्यायाधीश आहेत, माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत आणि मी आहे, आम्ही असा निर्णय घेतला की बाबांच्या याच्यामध्ये वस्त्र चढवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं राखीव राहणार नाही, 90 स्लॉट हे फक्त आणि फक्त भाविकांसाठीच उपलब्ध करून दिले जातील आणि त्यासाठी आम्ही ते रिझर्वेशन आज ठराव घेऊन ते पूर्णपणे कॅन्सल केलेले आहे। आता बाबांच्या तिथं जर बाबांची इच्छा असेल त्याचा नंबर त्या टोकन नंबरमधून निघतो, तशी 90 लोकांची यादी बनवली जाते आणि ती यादी आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते। तसेच त्या भक्तांना SMS येतो की तुमचं या तारखेला या आरतीच्या वेळेस तुमचं वस्त्र चढवलं जाणार आहे। या वस्त्रांची जी हे आहे लिलाव आहे हा फक्त मंदिरातच होतो, गुरुवारच्या दिवशी आपण तो मंदिरात घेतो, भक्त इथं येऊन त्या लिलावात सहभागी होऊन ते वस्त्र पुन्हा घेऊन जाऊ शकतात।